नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, ऑरेंज अलर्ट पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळणार मुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यासह राज्यात मुसळधाराची शक्यता आहे, तर मित्रांनो ऑरेंज अलर्ट दिला आहे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात व मुंबई हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे। या दिवशी विभागातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी 18 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता भारतीय हवामान खातं यांनी वर्तवली आहे। तर मित्रांनो, काही ठिकाणी पाऊस थांबून कोसळत असला तरी राज्यात बहुतांश ठिकाणी राज्याच्या हजेरी लागत आहे। विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून कोकणात देखील पाऊस विश्रांती घेत कोसळत आहे। मुंबईचा विचार करता सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसाने विश्रांती घेतली। मंगळवारी मुंबईत अवघ्या 6 मिमी पावसाची नोंद झाली आहे। आतापर्यंत मुंबई 102.38% एवढा पाऊस झाला आहे। पाऊस थांबत कोसळत असला तरी पडझड सुरूच आहे। दहिसर पूर्वद येथे दहिसर पोलीस ठाण्याच्या मागे एका इमारतीच्या 3 मजल्यावरून छताचा प्लास्टर भाग पडून जखमी झालेले यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर उरीत ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला। तर बुधवारसह गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्य ढगाळ राहील व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पडेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात कोसळणार मराठवाड्यात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी तज्ञ चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील। आणि मित्र आपल्या मित्रांना परिवारांना जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।